त्यांचा ढोलकचा आनंद पटेके घेतलेला, याठिकाणी रिदम मशीनचा आनंद, याठिकाणी कीबोर्डचा आनंद, आमची गायिका आहे त्यांच्या गायकीचा आनंद, दोन नृत्यांगना आहे त्यांचा आनंद आपण घेतलेला आहे, साऊंड इंजिनियर याठिकाणी आहे, लाईट इंजिनियर आहे, आमच्याकडे विजय कुमार याठिकाणी आहे। मी सुरुवातीपासून थोडे या कार्यक्रमाचं निवेदन करत होतो, पण आता छोटासा एक कॉमेडी आयटम याठिकाणी सादर करतो। जे आपण काय हिंदी चित्रपट काय मराठी चित्रपट पाहत असतो त्यातले अनेक कलाकार असतो किंवा आपण त्यांना विसरलेला असतो, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटीशी झलक याठिकाणी आहे, कारण का गाणी भरपूर आहेत, कार्यक्रम भरपूर आहेत, त्यामुळे एक छोटा 5 मिनिटाचा आयटम आहे, नंतर आपल्याला काय कार्यक्रम बघायचं याठिकाणी आहे। एक छोटासा आयटम आपण बघितलं की हल्लीच्या काळामध्ये कॉलेजमध्ये अनेक सण साजरे केले जाते, एक असा एक उत्सव आहे तो म्हणजे खास रोज डे। एका मुलाने एका मुलीला फुल द्यायचं तर मुलीने मुलाला फुल द्यायचं, त्याला रोज डे म्हणतात, आहे का नाही? फुल दिवस कॉलेजमधला मराठीमध्ये। तर मी असं ठरवलं की एक मुंबईचे आलिशान बंगल्यामध्ये एक पार्टी ठेवलेली आहे, त्याठिकाणी अनेक कलाकार आलेले आहेत, तो रोज डे त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये साजरा करायचा असं ठरवलं आहे। अनेक हिरोनीला निमंत्रण दिलेलं आहे आणि अनेक कलाकार ते फुल घेऊन आलेले आहेत, काही कलाकार फुल घेऊन आलेले आहेत, काही कलाकार फुल घेऊन आलेले आहेत, पण आता आपल्या आवडीच्या हिरोईनला फुल द्यायचं आहे, तर कुठले कलाकार कुठल्या हिरोईनला फुल द्यायचं ते त्यांनाच माहित आहे, पण याठिकाणी छोटी झलक आहे। जर आवाज आवडला तर जोरदार टाळ्या, नाही आवडला तरी जोरदार टाळ्या। याठिकाणी पाशरगावमध्ये मला माहिती एवढे सुंदर सुंदर रसिक याठिकाणी आमच्या माता माऊली आहे। सर्वप्रथम कॉमेडीचे बेताज बादशाह बाबूराव गणपतराव आपटे म्हणजेच परेश रावल हे फुल घेऊन आलेले आहेत, पण आता बघूया ते कुठल्या हिरोईनला द्यायचं, कुठल्या हिरोईनला आहे परेश रावल। हा आवाज आवडला तर जोरदार टाळ्या। भारत माता ऐसा कुछ नहीं आता, क्या रे देवा रे देवा, इस पार्टी में कितने खूबसूरत हीरोइन बैठे रहे, इसे देख के मेरा दिल भर गया रे। ये राजो या शाम, पहले मेरे को काई को नहीं बताया रे, ये कि फूल लाया रे, मैं 10 फूल लेके आता। एक चप्पड़ कर एक हीरोइन है, सामने पिपाशा बैठी है, करिश्मा बैठी है और सनी भी बैठी है, किसको जो फूला, और मेरा दिल मचल गया, लेकिन मैं किसी को नहीं दूंगा, और मेरे काम वाले बैठे रे गंगू भाई, मैं उसको जाके फूल देता हूँ। भारत माता मुझे कुछ नहीं आता। धन्यवाद धन्यवाद, सुंदर सुंदर हाती सुद्धा आपल्याला आवडत आहे, पण आणखी या ठिकाणी एक असे कलाकार आहेत त्या ठिकाणी त्यांनी फुलच नाही आणलं, ते म्हणजे सुनील शेट्टी। बाबू भैया आज शनिवार आहे ना, तो मैं बजरंग बली का भक्त हुआ, सामने चंदा बैठे हैं, अंजलि बैठी है, बाबू भैया सामने राजू बैठे हैं, उसके बाद बहुत जरा फूलों का गुलदस्ता, उससे बोला मैंने कि मुझे एक फूल चाहिए, लेकिन वो कुत्ता कमी ना मुझे फूल नहीं दे रहा। बाबू भैया बाबू भैया बाबू भैया, क्योंकि मैं गरीब एक्टर हूँ, मेरे पास एक भी फिल्म नहीं, जब भी मेरे पास फिल्म आएंगी ना तो मैं पूरी बगीचा खरीद के अब मैं हीरोइन को फूल दूंगा। है अंजलि अंजलि आ रहा। नंतर असं आले की ज्यांना फुल द्यायचं आहे ते कुणाला फुल देत नाही, हिरोईनच त्यांना फुल देण्यासाठी त्याच्या मागामागे येत असते। सेकंड स्केल अक्षय कुमार खान नवे खान 30 बार खान, मैं किसी को फूल देते रहे क्योंकि लड़कियां मुझे फूल देती है, क्योंकि मैंने बार बार कहा कि खिलाड़ी और खिलाड़ी खिलाड़ी का दिमाग बड़ा तेज भागता है, क्योंकि 20 साल हो गए मुझे इंडस्ट्री में, आज तक मैंने किसी को फूल नहीं दिया, लेकिन मेरी बीवी ट्विंकल हमेशा मेरे पीछे होती है, इसीलिए मैं किसी लड़की को फूल नहीं देता। ट्विंकल है ट्विंकल पीछे मत भोर मत, मैं जा रहा हूं। जोरदार टाळ्या। और ये तो काहीच नाही, आपले मराठीतले कलाकार मकर अनासपुरे यांनी फुल आणलेलं आहे मराठीमध्ये, आता त्यांचा गोंधळ कसा ते घालतात त्या ठिकाणी बघूया। रोज डे म्हणजे फुल दिवस, मकर अनासपुरे। नमस्कार बाबू, और काय एक सपड पर एक मॉडेल बसतात आहे समोर, आता कुणाला फुल द्यायचं कुणाला चिंता पडली ना मला। अरे क्रांती रेडेकर, तू का रेडेकर अशी बसली उदास, हा तुला कोणी फूल दिलं का नाही? अगं काळजी करू नको, तुझ्यासाठी मी आपला लिंबाचा पाला आणलाय ना, कारण लिंबाचा पाला मला लय आवडतो, कारण तुझं तोंड कोडू आहे ना, तोंडामध्ये घातल्याशिवाय राहणार ना। ए क्रांती रेडेकर
जोरदार टाळ्या टाळ्या वाजव कंजूस पणाने करत काय एवढं सुंदर सुंदर आहे सुंदर आमच्या मराठीतले सर्वात लोकप्रिय कलाकार ज्यांच्या आवाजाने अनेक चित्रपट सजले गेले तुमचे आमचे स्वर्गीय निळे फुले त्यांनी फुल आणलेले नाही म्हणले बाई फूल इथं घेता का वाड्यावरती घेता फूल इथं घेतलं तर आनंद तुम्हाला येईल आणि वाड्यावर घेतलं तर आम्हाला आनंद येईल बाई काळजी करू नका वाड्यावरती चला ज्यांच्या अभिनयाने म्हणजे आपण बघितले की ज्या कलाकारांनी असं एखादी वेशभूषा घालून एक ऐतिहासिक चित्रपट बनवले शाहीर दादा कोंडके असं नाव अटलेश्वर हातच नाही तर त्यांना आपण आठवण करूया शाहीर दादा कोंडके तुझ्या मायला तुझ्या दर्शन आयला सर्वांनी फुलं आणले पण आम्हाला फुल द्यायची गरजच नाही कारण का ते आमच्या हातामध्ये तुझ्या मायला दिसतं उसाचा आणि खवाचा पेढा घेऊन यायला लागतो कारण आम्ही पडलो तुझ्या आयला आमच्या फैसूर आमची सारखी आहे आम्हाला म्हणजे गदऱ्या नाम्या गदऱ्या नाम्या हे रेडले हे मशीला घेऊन जायचं पाण्या पण तिच्या मायला पार्टीला मैच नाव रेडला कोणीच नाव कारण का आम्हाला कळतच नाही ह्याच्यामधलं बाय कोणचं आणि बाप्या कोणचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक असे कलाकार आहेत ज्यांना आपण बघितलंय पाहिलं पण कधी कधी विसरून गेलेला आहे 1970 दशकामध्ये ज्यावेळेस तमाशावरती चित्रपट बनले गेले त्यातले एक असे कलाकार जे तुंतुणं वाजवायचे त्या पार्टीमध्ये तमाशामध्ये त्यांनी आका तमाशाला पुढे घेऊन त्या पार्टीमध्ये आले होते सर्वात लोकप्रिय कोल्हापूरचे कलाकार गणपत पाटील एवढंच काय आपले मराठी सुपरस्टार अशोक सर आपल्या डेगीने बसले ते वेट फुला ₹50 उच्च घेऊन आले ते बी तुम्ही एकटेच आईला फुलची वेळ घेऊन गेला तिच्या आयला बाय पछाडलेले दोन भूतेच्या डेगीने आले होते दिलीप परवळकर आमचे ए भाव्या भाव्या अरे यंदा आपल्या वाड्यामध्ये सनय चौघडा वाजल्याशिवाय राहणार नाही अरे समर्थ किती सुंदर सुंदर फुले बसलेले भाव्या अरे एखादं फुल घेऊन जा एखाद्या मुलीला रे आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल भाव्या अरे तुला फुल द्यायचं नसेल तर मला सांग अरे मी देऊन येतो भाव्या मी देऊन येतो एक जोरदार टाळ्या धन्यवाद ओके अजून काही नसणार